हो व्हिडिओ पोगो बिलाच्या व्हिडिओ सिरीजाचो दुसरो भाग जावन आसा. ह्या भागात हांव एक पोगो बिलान कशी तीन बिलां घुसयला तेजेर हांव उलयतलो. आमी आतां पर्यंत जाणा आसतले की जे पोगो बील आसा, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन, जे रेव्होल्युशनरी गोवन्सान ड्राफ्ट केल्ले आसा, ते बील कितें करूंक सोदता. पयली म्हणल्यार पोगो बिलान सगले गोंयकारांक जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसा तांकां 100% रिजर्वेशन, 100% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स, मागीर 100% रिजर्वेशन इन सगले ज्यो स्किमी आसात किंवा सरकाराचे बेनिफीट आसात तितून 100% रिजर्वेशन. आनी जे प्रायव्हेट जॉब्स आसात तितून सुद्दां 80% रिजर्वेशन रेव्होल्युशनरी गोवन्स घालतले म्हणून तेणी सांगला. रेव्होल्युशनरी गोवन्स किंवा आरजी सांगता की हे जे 100% रिजर्वेशन आसा सगले हितून, ते रिजर्वेशन गोंयकारांचे रायट्स राखपा खातीर किंवा गोंयकारांचे अधिकार राखपा खातीर हे सगळे रिजर्वेशन दिल्ले आसा. आतां हे 100% 100% रिजर्वेशन एक खूब बरी गोष्ट जावन आसा, पूण ती जर 100% रिजर्वेशन जर दितले गोंयकारां खातीर जाल्यार हे एक बिलान काम जायना. ते साध्य करपाक तीन डिफरंट बिलां पास करची पडटात, तीन बिलां ड्राफ्ट करची पडटात. पूण रेव्होल्युशनरी गोवन्सान फक्त एकूच बील ड्राफ्ट केल्लें आसा आनी तें म्हणल्यार पोगो बील. आतां ही तीन खंयची बिलां ड्राफ्ट करची पडटा ते आमी आतां पळोवया. हे 100% रिजर्वेशन जर दितलो गोंयकारां खातीर, पर्सन ऑफ गोवन ओरिजिना खातीर, जाल्यार पयली म्हणल्यार एक डेफिनेशन बील ड्राफ्ट करपाक जाय. सद्याक हे जे डेफिनेशन आसा, जे पोगोचे डेफिनेशन आसा पर्सन ऑफ गोवन ओरिजीन, ते ऑलरेडी पोगो बिलांक आसा, पूण ते सेपरेट एक डेफिनेशन बील म्हणून सेपरेट ड्राफ्ट करचे पडटले. तितून फक्त जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन, हू इज पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आनी तेजे कशे डिसायड जातले, तेजे रेकॉर्ड खंय उरतलो, जे पोगो बिलान ऑलरेडी सांगला, ते सेपरेटली काढून एक सेपरेट बील ड्राफ्ट करचे पडटले. हे डेफिनेशन बील सेपरेट कित्याक करपाक जाय, कित्याक सध्या खुबशे लिगल एक्सपर्ट सांगतात की जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे डेफिनेशन आसा ते ऑलरेडी आसा म्हणून सांगतात. खंयचे कितें सिटिझनशीप एक्टांक हे डेफिनेशन आसा म्हणून सांगतात आनी खंयचे पोर्तुगीज लॉंग हे पोगो पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे डेफिनेशन आसा म्हणून सांगतात, पूण ते सामके चुकीचे आसा. पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हो एक न्यू कॉन्सेप्ट आसा आनी हो पयले पावटी इन रायटींग रेव्होल्युशनरी गोवन्सान हो पयली इन रायटींग हाडला. तेजे पयली हो कायद्याचे बुकान खंयच पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून डेफिनेशन ना. आतां जर खंयचोय लिगल एक्सपर्ट म्हणटा की तशें डेफिनेशन आसा आनी तो दाखोवंक शकता जाल्यार हेका आमी सेपरेटली डिबेट करूंक शकता. हेच खातीर की पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे खंयच डेफिनेशन पयली दुसऱ्या कायद्यांक ना की खंयच्याच आमचे लिटरेचर किंवा आमच्या खंयच्याच पुस्तकांनी खंयच बरयले ना म्हणून हे एक न्यू बील करचे पडटा, डेफिनेशन बील, आनी फक्त हितून पोगो हे डिफायन जातले. आतां हितून दुसरे जे बील ड्राफ्ट करचे पडटा ते जावन आसा रिजर्वेशन बील. जे रेव्होल्युशनरी गोवन्सान पोगो बील ड्राफ्ट केल्ले आसा ते पळोवपाक आतां सध्या डेफिनेशन बीलूच कशें दिसता, ते रिजर्वेशन बील न्हू. आतां हे रिजर्वेशन बील आहा तेजी गरज कितें? आतां जेन्ना पोगो बील म्हणटा की 100% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स आनी हे सगळे गोश्टींक रिजर्वेशन आसा म्हणून 100% 80%, ते जर रिजर्वेशन दितले आमच्या संविधानाच्या अंतर्गत जर रिजर्वेशन दितले जाल्यार पयली म्हणल्यार जे कॉन्स्टिट्युशन आसा ते अमेंड करचे पडटा. आनी जशें की शेड्युल्ड ट्रायब आसा, शेड्युल कास्ट आसा आनी अदर बॅकवर्ड क्लासीस, ह्यो क्लासी जावन आसा एक ग्रुप. आमचे संविधान फक्त हेच तीन सद्याक तरी हे तीन ग्रुपांक ST, SC आनी OBC हांकांच रिजर्वेशन दिवपाक अलाव करता. आनी जेन्ना जेन्ना न्यू खंयची क्लास येता, आतां सद्या आतां हालींच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणल्यार जे गरीब आसतात, जे SC पडना ST पडना, जे हायर क्लास आसतात पूण ते गरीब आसतात, तांकां इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून एक न्यू क्लास तयार केल्या. तशीच आतां रेव्होल्युशनरी गोवन्स एक्च्युली एक पोगो क्लास म्हणून करपाक सोदता आनी ते पोगो क्लासीक रिजर्वेशन दिवपाक सोदता. पूण रेव्होल्युशनरी गोवन्सान ती पोगो क्लास ती फक्त पोगो बिलांक आसा ती तेणी कॉन्स्टिट्युशन अमेंड करून थंय घालपाची गरज आसा. कित्याक
ही पोगो क्लास जी जावन आसा जी आतां पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून ताका सगळें रिजर्वेशन लागतलें, ताकाच रिजर्वेशन मेळटलें, ती क्लास कॉन्स्टिट्युशनाच्या भितर घालपाची गरज आसा. आनी जर ती कॉन्स्टिट्युशनाच्या भितर घालिनात जाल्यार हे रिजर्वेशन शक्यच ना, हे पोगो बील हेजे फुडें वयचेच ना. आतां हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जी क्लास तयार करपाक सोदता पोगो बील जेका सगळें रिजर्वेशन मेळटले, ताका एक्च्युली दोन ऑप्शन आसा. एक म्हणल्यार ती पर्सन ऑफ गोवन ओरिजीन ही जे ऑलरेडी जो क्लासी आसा शेड्युल ट्रायब, शेड्युल कास्ट आनी अदर बॅकवर्ड क्लासीस त्याच्या अंडर घालपाक मेळटा. म्हणल्यार कितें, जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसा सगळे तांकां रिजर्वेशन जाय, तांकां एक तर अदर बॅकवर्ड क्लासीस आसा त्याचे अंडर ती पोगो एक बॅकवर्ड क्लास म्हणून घालची पडटली. तें काम आमच्या गोंयच्या असेंब्लींग जाता. म्हणल्यार फाल्यां सकाळीं जर रेव्होल्युशनरी गोवन्स जिकोन येयले, तेंचो सरकार जालो, जाल्यार ते हे रिजर्वेशन बील, हे सेकेंड बील हांवें ड्राफ्ट करपाक जाय म्हण सांगला, ते पास करून ते जे ओबीसी आसा, ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासीस, त्याच्या अंडर हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बॅकवर्ड क्लास ही त्याच्या अंडर घालीत जाल्यार ते रिजर्वेशन दिवपाक मेळटा. जर तितूंत ओबीसींक जायना जाल्यार एकूच जो दुसरो ऑप्शन उरता तो म्हणल्यार जी आमचे संविधान आसा तितूंत ज्यो तीन मेन क्लासी दिल्ली आसात, एससी, एसटी आनी ओबीसी, तितूंत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हाडून ही चवथी पोगो क्लास थंय घालपाची. जर हे दोनूय कामां जर करिनात जाल्यार पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक खंयच रिजर्वेशन दिवपाक मेळना. आनी हे जे संविधान अमेंड करपाक जाय, कॉन्स्टिट्युशन अमेंड करपाक जाय, ते गोंयच्या असेंब्लींक जायना, ते पार्लमेंटाक वचून करचें पडटा. आनी ते अमेंडमेंट करपाक पार्लमेंटाक स्पेशल मेजॉरिटी जाय पडटा. म्हणल्यार जे आमचे पार्लमेंटाचे जे राज्यसभा आसा आनी लोकसभा आसा तितून एक 550 सुमार लोकसभा मेंबर्स आसा आनी एक 200-250 राज्यसभाचे मेंबर आसा. तर हेचे अर्दे अर्दे म्हणल्यार एक 250 आनी 100 धर, एक 350 मेंबर्स जर वोट करतात हे बिलाक, जर रेव्होल्युशनरी गोवन्स हे रिजर्वेशन बील म्हणल्यार पोगो ही क्लास कॉन्स्टिट्युशनाचे अंडर घालूंक सोदतात, रिजर्वेशन हांकां दिवपाक जाय म्हणून, जाल्यार एक 300-350 मेंबर्स आनी ते ताका सपोर्ट करूंक जायो. ऑल ओव्हर इंडिया सगळे राज्यांचे मेंबर्स आसा टोटल, तितूंतले 300-350 मेंबर्सांनी हे बिलाक सपोर्ट करून ते पास करून घेवन ते संविधानाचे अंडर घालपाक जाय. जाल्यारूच पोगो ही क्लास तयार जातली आनी ताका रिजर्वेशन दिवपाक मेळटले. जे पर्यंत पर्सन ऑफ गोवन ओरिजीन ही क्लास किंवा एक रिजर्व्ड क्लास तयार जायना ते पर्यंत पोगोक पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून खंयच रिजर्वेशन दिवपाक मेळना. आनी ताकाच लागून हो दुसरो बील जे सांगला, हे दुसरे बील सेकेंड बील ड्राफ्ट करचे पडटले म्हणून ते कंपलसरी. आतां जर तुमी म्हणटात की हेजी गरज ना, आमी सगळे पोगो बिलांकूच करतले, जाल्यार पोगो बील हेजे फुडें खंयशेच वचपाचे ना. आतां हितून जे तिसरें बील आसा जे हांवें म्हणलें की तीन बिलां ड्राफ्ट करपाक जाय, ते तिसरे बिलाकूय आमी एक रिजर्वेशन बील म्हणू शकता. पूण ते फक्त हे डिसायड करतले की कितले रिजर्वेशन, कितले पर्संट रिजर्वेशन पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक दिवपाचे. सो जर अशें दवरया की ह्या वर्साक रेव्होल्युशनरी गोवन्स फुडल्या वर्सा रेव्होल्युशनरी गोवन्साचो सरकार येयलो आनी तेणी डिसायड केलें की पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक 50% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स अशें म्हणलें तेणी. एक हे पयलो जो ते कायदो पास करतले तितून तेणी म्हणलें 50% रिजर्वेशन इन गव्हर्मेंट जॉब्स. सो जेन्ना नेक्स्ट इयर येतले तेन्ना जर रेव्होल्युशनरी गोवन्सा सरकाराक दिसलें की ही रिजर्वेशन मातशें कमी करुया, एक 45% करुया, किंवां तांकां दिसलें की हें वाडोवया 80% करुया, जाल्यार तांकां परतें पार्लमेंटाक वचपाची गरज ना. तेणी हेच बिलांक, तिसरें जें बील आसा ताका अमेंडमेंट हाडून तो पर्संटेज ते वाडोवंक शकता किंवां देवंक शकता. हें काम जें तिसरे बिलाचें आसा. सो जर पोगो बील जें काम करूंक सोदता, जे तेजो ऑब्जेक्टीव आसा 100 रिजर्वेशन दिवपाचे पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक रिजर्वेशन, हांव 100% म्हणना, 80% म्हणना, पूण कितले रिजर्वेशन दिवपाचे ते जेन्ना रिजर्वेशन हो शब्द येता, 100 ऑल गव्हर्मेंट जॉब्स म्हणल्यार 100%, ऑब्वियसली 100%,
ऑल गव्हर्नमेंट स्कीम्स, ऑल गव्हर्नमेंट बेनिफिट्स म्हणल्यार 100% स्कीम्स 100% बेनिफिट्स रिजर्व फॉर पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. सो जेन्ना गोंयकारांक जेन्ना रिजर्वेशन म्हणून दिवपाक सोदता रेव्होल्युशनरी गोवन्सूच किंवा इवन दुसरोय सरकार किंवा सध्या बीजेपी सरकार म्हणटा किंवा जर फाल सकाळी गोवा फॉरवर्डाचो विजय सरदेसायचो सरकार येयलो आणि त्यांनी म्हणलं की आम्ही गोंयकारांक रिजर्वेशन दितले म्हणून जे 1961 पहिली झाले असतात सगळे त्यांना आम्ही रिजर्वेशन दितले म्हणून किंवा आम आदमीचं सरकार येयलो त्यांनी जर ठरवलं की आम्ही गोंयकारांक पर्सन ऑफ गोवन ओरिजिनांक रिजर्वेशन दितले आम्ही 50% दितले म्हणून जाल्यार खंयचोय सरकार आसूं जर तांकां जर रिजर्वेशन दिवपाक जाय पर्सन ऑफ गोवन ओरिजीन ह्या ग्रुपाक किंवा क्लासीक जाल्यार तांकां फर्स्टली तांकां हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे एक तर SC शेड्युल्ड ट्रायब शेड्युल्ड कास्ट किंवा अदर बॅकवर्ड क्लासीस ह्याचे लिस्टांक घालपाचे तेणी स्टेटांक हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे बॅकवर्ड क्लास म्हणून किंवा तेणी कॉन्स्टिट्युशन संविधान अमेंड करून थंय चौथी क्लास घालपाक जाय विथ स्पेशल मेजॉरिटी इन द पार्लमेंट. आता ह्या व्हिडिओचे कन्क्लुजन म्हणल्यार जर पोगो बील जर पास करपाक जाय ते साध्य करपाक जाय हेच्या फुडें व्हरपाक जाय आनी गोंयकारांक पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक रिजर्वेशन दिवपाक जाय जाल्यार आमकां तीन गोश्टी करपाची गरज आसा. जर ते तीन गोश्टी करिनात जर तीन सेपरेट बिलां ड्राफ्ट करिनात आणि तीन सेपरेट बिलां पास करिनात जाल्यार हे पोगो बिलाचे कांयच फुडें वचोंक शकना कशेंच वचोंक शकना. आनी तीन गोश्टी जावन आसात. पहिले म्हणल्यार डेफिनेशन बील ते ऑलरेडी पोगो बिलान केला पूण ते आता सेपरेटली करपाची गरज आसा. सेपरेट कित्याक करपाची गरज आसा कित्याक ज्यो बाकीच्यो दोन गोष्टी आसात त्यो सेपरेट कंपलसरी करपाची गरज आसा ताका लागून डेफिनेशन सेपरेटूच करचे पडटा. आता दुसरी गोष्ट आसा ती म्हणल्यार पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसा जे क्लास आसा ती एक बॅकवर्ड क्लास किंवा ओबीसी SC ST अशी खंयच्या लिस्टांक घालपाची ना जाल्यार संविधानाच्या जे तीन क्लासी आसा SC ST शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्रायब आणि अदर बॅकवर्ड क्लासीस ती चौथी क्लास म्हणून घालपाची पार्लमेंटात वचून कॉन्स्टिट्युशन अमेंड करून विथ स्पेशल मेजॉरिटी. आणि तिसरी गोष्ट जाऊन असा ती आमच्या गोवा विधानसभेत जाता ती म्हणल्यार कितले रिजर्वेशन मेळटले कसले गोष्टी खंय रिजर्वेशन मेळटले ते बिलांक जाता आणि ते गोवा विधानसभेत काम जाता. आता ह्या व्हिडिओ सिरीजच्या नेक्स्ट भागात हा जे स एक सुमार जे डिफरंट राईट्स सांगल्यात जे पोगो बिलान असा ते कसे साध्य जातले आणि त्यांचं संविधान कॉन्स्टिट्युशनचं किती इश्यू रेज जाता त्याचेर उलयतलो.